हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपण पाहत आहोत स्क्रॅच चॅप्टर. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ॲनिमेशन एक प्रोसेस आहे जी ऑब्जेक्ट्सला मूव करते आणि त्यासाठी आपण वापरतो स्क्रॅच. तर स्क्रॅचची विंडो आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. तर मी तुम्हाला स्क्रॅच 3.0 म्हणजेच लेटेस्ट व्हर्जन स्क्रॅच डेस्कटॉप हे दाखवलं होतं. तर आजच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच स्क्रॅच विंडोचे आणि पार्ट्स, आणि त्याशिवाय तुम्हाला कसे डाउनलोड करायचे ते पण मी दाखवणार आहे. शिवाय स्क्रॅचचं जे ओल्डर व्हर्जन जुनं व्हर्जन जे आहे 2.0 ते पण आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही त्यावेळ तुम्हाला समजेल की ओल्ड आणि न्यू व्हर्जन मध्ये काय काय डिफरन्स आहे. ओके, तर चला मग सुरू करूया. आपण मागच्या सेशन मध्ये जे पाहिलेलं तिथूनच कंटिन्यू करणार आहोत. तर इथे आपण पाहिलेलं या स्प्राईटचं नाव आपण किटी दिलेले. ओके, आणि शिवाय इथे मी तुम्हाला सांगितलेलं की साईज याची आपण छोटी मोठी करू शकतो यानुसार, आणि डायरेक्शन पण आपण चेंज करू शकतो. ओके, तर हे आहे आपलं स्प्राईट. ऍक्च्युली स्क्रॅचमध्ये जे ऑब्जेक्ट आपण यूज करतो त्याला आपण सिम्पली स्प्राईट म्हणतो. ओके, मग ते काहीही असू शकतं. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर वरती जे सेव आहेत ते पिक्चर पण ऍज अ स्प्राईट यूज करू शकता. ते पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी मला सांगा या स्टेजला काय म्हणतात. आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं, तर याला काय म्हणतात, हे काय आहे. बरोबर, हे आहे आपलं स्क्रिप्ट एरिया. ओके, याला आपण म्हणतो स्क्रिप्ट एरिया. ओके, आणि याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो स्टेज. ओके, तर स्टेज, स्क्रिप्ट एरिया, ब्लॉक्स. तर इथे आपण पाहणार आहोत ब्लॉक्सच्या शेजारी इथे आहे कॉस्ट्युम आणि साऊंड टॅब. ओके, तर कॉस्ट्युमचा काय उपयोग असतो, तर तुम्ही इथे पाहू शकता हे आपलं स्प्राईट आहे आणि या स्प्राईटचे दोन लुक्स आपण पाहू शकतो. जसे याच्या पायाच्या मुवमेंट मध्ये इथे फरक आहे. ओके, तर हे आहेत त्याचे दोन कॉस्ट्युम, म्हणजे या दोन पद्धतीने आपण याला वापरू शकतो. तर या कॉस्ट्युमचा उपयोग आपल्याला आपण ज्यावेळी मुवमेंट करतो ॲनिमेशन करतो त्यावेळी होतो. तर तसेच इथे तुम्ही बरेचसे पार्ट पाहू शकता. फील हे आहेत कलर्स, आउटलाईन. तर आपण या स्प्राईटचा कलर चेंज करू शकतो. इथे काही टूल्स आहेत, हे आहे सिलेक्ट टूल, ब्रश टूल, फील टूल, लाईन, रेक्टॅंगल, रिशेप, इरेजर, टेक्स्ट टूल आणि सर्कल टूल. तर इथे आपण पाहू फील टूलचा काय उपयोग आहे. ब्रश आणि फील सेमच त्याचा आपण उपयोग करतो कलर करण्यासाठी. तर ब्रश जर केलं तर आपण ब्रशने असा कलर देऊ शकतो, आणि जर फील केलं तर आपला कलर परफेक्ट होतो. जसे इथे कलर असा चेंज करू शकता. ब्रशने करण्यासाठी तुम्हाला हातावरती खूप कंट्रोल पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने कलर चेंज करू शकतो. ओके, तुम्ही इथे पाहू शकता याचा जो प्रिव्ह्यू आहे तो पण कलर चेंज केल्यावरती दिसतो.
आणि इथे रिशेप ऑप्शन आहे, त्याचा उपयोग आपण नंतर बघू. हे आहे अंडू बटन. ओके, देन ग्रुप अनग्रुप, ऑब्जेक्ट्सना एकत्रित ठेवण्यासाठी ग्रुप आणि ऑब्जेक्ट्सना वेगळं करण्यासाठी अनग्रुप असते. ओके, नेक्स्ट इरेजर टूल, आपण इरेज करू शकतो. आणि कॉस्ट्युम वन म्हणजे या कॉस्ट्युमचं आपण नाव चेंज करू शकतो, जसे किटी ड्रेस वन याला नाव देऊ शकतो, किटी ड्रेस टू. ही जी आपण नावं देतोय, ही नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळी आपण प्रोग्राम करतो त्यावेळी आपल्याला या नावाचा उपयोग करूनच कोड लिहावा लागतो. ओके, तर नेक्स्ट आहे साउंड्स. साउंड्स मध्ये इथे तुम्हाला साउंड ऍड करता येतात. इथे बरेचसे साउंड आहेत. अपलोड साउंड, तुम्ही कॉम्प्युटर वरती जर एखादा साउंड सेव करून ठेवला असेल तर तो तुम्ही साउंड इथे ऍड करू शकता. किंवा स्क्रॅच मध्ये स्वतःचे आपले साउंड्स आहेत, ते साउंड्स तुम्ही ऍड करू शकता. याचा प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. ओके, इथे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत की ॲनिमल्सचे साउंड्स, इफेक्ट्स, लूप्स, नोट्स. तुम्हाला पर्टिक्युलर कोणता ॲनिमलचा जर साउंड पाहिजे असेल तुम्ही इथे डायरेक्ट त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. ऑलमध्ये तुम्हाला या सगळ्या कॅटेगरी मिळतील. आणि तुम्ही साउंडचं जर तुम्हाला नाव माहिती असेल इथे सर्च पण करू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही साउंड ॲड करू शकता. तर नेक्स्ट तुम्ही स्प्राईट ऍड करू शकता. इथे एक हा स्प्राईट आहे. नेक्स्ट स्क्रॅच मध्ये रेडीमेड तुम्हाला हे सगळे स्प्राईट्स मिळतात. जसा साऊंडच्या कॅटेगरी आहेत तशाच स्प्राईट्सच्या कॅटेगरी आहेत. ह्या आहेत स्प्राईट्सच्या कॅटेगरी. ओके, असे तुम्ही स्प्राईट इथे ऍड करू शकता. देन इथे स्प्राईट अपलोड स्प्राईट एक ऑप्शन आहे. तो म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर मधला जर कोणता पिक्चर जर तुम्हाला ऍज अ स्प्राईट यूज करायचे असेल ते तुम्ही इथे करू शकता. जसे हा लायन आहे तर कॉम्प्युटर मधून हा लायन मी इथे ऍड करू शकते. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्प्राईट्स ऍड करतो. तसेच इथे स्प्राईट तुम्ही पेंट पण करू शकता. हा अशा पद्धतीने स्प्राईट पेंट करू शकता. देन सरप्राईज म्हणजे रॅन्डमली तुम्हाला इथे स्प्राईट्स ऍड करता येतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपण बरेचसे स्प्राईट्स इथे ऍड केलेले आहेत. आता स्प्राईट डिलीट कसा करायचा, तुम्ही सिलेक्ट करा. देन क्लिक ऑन डिलीट, सिलेक्ट, डिलीट, 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 डिलीट. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्प्राईट डिलीट केलेले आहेत. आता बॅकड्रॉप, इथे एक बॅकड्रॉप ऑप्शन असा आहे. बॅकड्रॉप म्हणजे बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा इथे कॅटेगरीज आहेत, फॅन्टसी, म्युझिक, स्पोर्ट्स,
अंडर वॉटर. तर तुम्ही इथे बॅकग्राउंड चेंज करू शकता. जसं स्प्राइट मध्ये साऊंड मध्ये ऑप्शन्स आहेत, तसेच बॅकड्रॉप मध्ये पण ऑप्शन्स आहेत. तुम्ही पेंट करू शकता, सरप्राइज, देन अपलोड. असे तुम्ही कोणती बॅकग्राउंड अपलोड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही स्प्राइट बॅकड्रॉप ऍड करू शकता. आता हे जे स्क्रॅच आहे ते डाउनलोड कसं करायचं, तर इथे सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करावे लागेल. त्यानंतर इथे सर्च करा स्क्रॅच 3.0 डाउनलोड आणि फर्स्ट लिंक आपल्याला क्लिक करायचे. आणि इथे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील, इथे तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ओके, आणि इथे आणि एक तुम्हाला स्क्रॅचचं व्हर्शन दाखवणार आहे, ते म्हणजे स्क्रॅच 2.0. तर हे आहे स्क्रॅच 2.0 आणि हे आहे स्क्रॅच 3.0. तर हा तुम्ही फरक पाहू शकता इथे. इथे ब्लॉक्सची डिझाईन अशी असते आणि इथे ब्लॉक्सची डिझाईन अशी असते. देन स्टेज आणि स्क्रिप्ट एरिया, हा आहे स्क्रिप्ट एरिया, इथे तुम्ही स्क्रिप्ट करू शकता. तसेच हे जे ब्लॉक्स आहेत खूप छोटे छोटे असतात आणि इथे स्क्रॅच 3.0 मध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह ब्लॉक्स पाहायला मिळतात. तसेच इथे जर तुम्हाला स्प्राइट चा साइज चेंज करायचा असेल, तर तुम्ही इथे ग्रो आणि श्रिंक या दोन गोष्टींचा वापर करता. ओके, आणि इथे तुम्हाला न्यू स्प्राइट ऍड करायचं असेल तर एक असे ऑप्शन्स मिळतात, चूज स्प्राइट फ्रॉम लायब्ररी, पेंट न्यू स्प्राइट, देन अपलोड स्प्राइट्स फ्रॉम फाइल. तर अशा पद्धतीने हा या दोन वर्षन मधला फरक आहे, तुम्ही पाहू शकता. तर स्क्रॅच 3.0 हे डेफिनेटली 2.0 पेक्षा चांगलं आहे. इथे आपल्याला बरेचसे फीचर्स पाहायला मिळतात. ओके, तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलो स्क्रॅचचे दोन्ही वर्शन्स, प्लस स्क्रॅच कसे डाउनलोड करायचे आणि स्क्रॅचचे आणि काही विंडोजचे कंपोनेंट्स आपण पाहिले, राईट? तर या नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहणार आहोत स्क्रॅच मध्ये ऍक्च्युअल ब्लॉक आपण कसे यूज करायचे. ऑल राईट, थँक्यू.